मी डॉक्टर काले, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. ईद मिलादुन्नबी के मौके पर कारंबा गांव में एकता का संदेश, गणेश भक्तांना शरबत वाटप. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावे, दोन समाजामध्ये भांडण लागावे असे कृत्य काही असंतुष्टी लोक हे करत असतात. परंतु समाजामध्ये असे देखील लोक आहेत की जे दोन समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, दोन समाजामध्ये आदर्श घडवत असतात असे देखील लोक या समाजात आहेत. अशातच आपणही समाजासाठी काहीतरी वेगळे करावे या हेतूने कारंबा येथील मुस्लिम बांधवांनी जश्ने ए ईदे मिलादुन्नबी व तसेच गणेश विसर्जन दिनानिमित्त तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना शरबत वाटप करत एकोपा निर्माण केले, एकोपाचे दर्शन घडवले. मुस्लिम समाजामध्ये मोहम्मद पैगंबर यांचे आचार विचार व शिकवण हे खूप पवित्र आहे बरं का. ते नेहमी म्हणत होते की तुम्ही लोकांच्या मदतीला जावा, लोकांना मदत करा, समाजामध्ये आदर्श घडवा. त्यांच्या याच विचाराला सार्थक होत कारंबा येथील मुस्लिम समाज बांधवांनी गणेश विसर्जन दिनाचे औचित्य साधून येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना सरबतचे वाटप केले. दरम्यान सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुतवल्ली पैगंबर पठाण, मोईन शेख, जश्न ए ईदे मिलादुन्नबीचे अध्यक्ष आबिद शेख, उपाध्यक्ष तकदीर शेख, सहकार्य कारंबा गावचे सरपंच, कारंबाचे पोलीस पाटील दत्तात्रय पवार, साईनाथ शिराळ, विकास तंबाके, विश्वनाथ जगताप, विशाल कांबळे, बापू पाटील, सचिन कांबळे, पृथ्वीराज दुधाळ, पत्रकार सुजल पाटील, अकबर पटेल, बडेसाब, शेख सत्तार, शेख कलीम यांसह कारंबा गावातील गावकऱ्यांनी मोलाचे साथ व योगदान दिले. सर्व कारंबा गावातील गणेशोत्सव मंडळांना शरबत वाटप करण्यात येत आहे. विजय हनुमान तरुण मंडळ, अण्णासाहेब तरुण मंडळ, विजयलक्ष्मी तरुण मंडळ, शिवछत्रपती तरुण मंडळ, बडमिसंग तरुण मंडळ सर्व कार्यकर्त्यांना शरबतचा वाटपचा कार्यक्रम करण्यात ठेवण्यात आलेला आहे. इथे शरबत वाटप चालू आहे, तरी शरबतचा लाभ घ्यावा हे मुस्लिम समाजाकडून सांगण्यात येत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.